राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं हातभट्ट्यांवर धाडी टाकून 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं जिल्हाभरात विविध हातभट्ट्यांवर धाडी टाकण्याचं सत्र सुरूच असून मंगळवारी जिल्हाभरात विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. 9 गुन्ह्यात 260 लिटर हातभट्टी दारू आणि 21,650 लिटर गुळ मिश्रित रसायनासह 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, संचालक अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त पुणे सागर धुमकर यांच्या आदेशान्वये, अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील, निरीक्षक जगन्नाथ पाटील, नंदकुमार जाधव, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, अंजली सर्वदे, धनाजी पोवार, सुखदेव सिद्ध, समाधान शेळके, श्रद्धा गडदे, दत्तात्रय पाटील, बाळू नेवसे, सचिन गुठे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, गजानन होळकर, जवान किरण खंदारे, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, अशोक माळी, शोएब बेगमपुरे, विकास वडमिले, गजानन जाधव, तानाजी जाधव, प्रशांत इंगोले, अमित गायकवाड, आनंदराव, दशवंत, नंदकुमार वेळापुरे, चेतन वनगुंटी, वसंत राठोड, योगीराज तोग्गी, वाहनचालक रशीद शेख, दीपक वाघमारे, मारुती जडगे आदींनी पार पाडली.